भारतीय जनता पक्षाने सेल्फ गोल केला त्याच्याबद्दल त्यांना सगळं अभिनंदन. मुंबईसारख्या शहरामध्ये मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय यांनी अगोदर आंदोलन उभं केलं होतं, लुंगी हटाव पुंगी बजाव असं आंदोलन केलं, त्याच्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातलं आंदोलन केलं आणि मनसेने चक्क धारावी आणि या ठिकाणी छठ पूजा जी असते त्या छठ पूजेलाच विरोध केला आणि अनेक बिहारमधल्या राहणाऱ्या लोकांना त्यांनी त्रास दिला, मारला, ही अशी परिस्थिती आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला, त्यामुळे बिहारमधील जनता आणि बिहारमधले कार्यकर्ते मुंबईत जे राहतात, उत्तर प्रदेशमधले कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि साऊथ इंडियन जो आहे की ज्याला बीजेपी जवळची वाटत होती त्यांना आता असुरक्षित वाटायला लागलंय आणि अनेक जण आता लोकसभेची उमेदवारी आम्हाला वंचितच्या वतीने करायचं आहे असा संकेत त्या ठिकाणी देतात आहेत. मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत, त्याचं कारण की इलेक्शन सुरुवात झाल्यानंतर मनसेंचा पाठिंबा काँग्रेस बीजेपीवाले घेतील आणि तो झाला तर मुंबईतलं पूर्ण असणारं गणित त्या ठिकाणी बदलतं, त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो. मुंबई आणि इतर मतदारसंघातील उमेदवार जे आहेत वंचितचे ते उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही असं जाहीर करू.